नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रोह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला 12 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपास यंत्रणेने अहोरात्र मेहनत घेत 12 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीचे आजोबा शेतात काम करत असताना त्यांना घेऊन येण्यासाठी सायंकाळी 5:45 सदर पीडित मुलगी आपली 2-व्हीलर गाडी घेऊन गेली होती. रात्रीचे 8 वाजले तरी आपली मुलगी अजून घरी आली नाही म्हणून आई वडील व काही ग्रामस्थ तिचा शोध घेण्यासाठी गेले असता रस्त्यात तिची ऍक्टिवा गाडी दिसली. तामणशेत गावाच्या जवळ वावल्याचा कोंड या ओहळाच्या मध्यभागी मोठ्या दगडावर विवस्त्र मृतावस्थेत त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर अतिप्रसंग करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला मारण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर तिच्या डोक्यात 2 जखमा देखील झाल्या आहेत. आरोपीने तिच्या डोक्यावर आघात केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी, रोह्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर सदर प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस यंत्रणेने जिल्ह्यातील विविध गुन्हे उघडकीस आणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातखंड असलेल्या 8 टीम तयार केल्या होत्या. या टीमने अथक परिश्रमाने तपास करून अखेर गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी कसोशीने तपास करून अवघ्या 12 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला असल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. अलिबाग येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, गिरी, जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनके, पोलीस उपनिरीक्षक खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे व रोहा पोलीस स्टाफ यांनी अथक परिश्रमाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर सदर प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरावर होत आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.